सर मैं प्रेस आए सर एक पूछ सकता हूँ सर सर आप गोवा में आप गोवा मध्ये कसा दिसता है आपले स्पीकर साहेब आहेत त्यांचं आणि माझं बऱ्याच दिवसात चालू होतं आणि आपण एकदा तरी भेटू अतिशय आनंद झाला आणि त्यांची विधानभवनातलं जे काही त्यांचं कामकाज त्याच्यावर चर्चा केली विधानभवनमध्ये जाऊन जेव्हा बघितलं तर सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी आहे तिथलं मुंबई किंवा महाराष्ट्र आणि गोवा याचं कम्पॅरिझन करणं तसं जरी अवघड असेल तरीही जे आहे त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे आम्ही त्यांना साहेबांना आमंत्रित करतो त्यांनी एक समाधान होईल अशा पद्धतीचं त्याचे एज्युकेशनवर ते काम करतात कारण स्वतः मला वाटतं साहेब शिक्षक होते आणि म्हणून जर शिक्षण पक्कं केलं तर बाकीचा सरकारवरचा ताण हा निश्चित कमी होत असतो हे मला त्या ठिकाणी त्यांच्याकडून ऐकायला आणि शिकायला मिळालं मी निश्चितच त्यांचा जे जे काही ग्रामीण भागात त्यांनी डेव्हलपमेंट केलेली शैक्षणिक आहे बाकीच्या कोणी असं तरी करत असतो रस्ते कोणी झाला करतो बाकीचा विकास कोणी असेल करतो पण शिक्षण पक्कं करण्याच्या संदर्भात तर मी माझ्या लाईफमधलं पहिल्यांदा स्पीकरच्या तोंडून ऐकलं निश्चित आदर्शवत काम त्यांचं आहे त्यांचा काम ताई ताईसुद्धा अगदी तळातल्या माणसाची सुद्धा जाणीव तर जसं आता साहेबांनी एक कुठल्याच योजनेत न बसणाऱ्या माणसाला स्वतः घर बांधून द्यायचं त्याच्यात अनेकांनी सहभाग नोंदवला साहेबांचा तर 100% सहभाग पण सहभाग निवड पैशांनी न करता स्वतः कष्ट करून का जेणेकरून लोकांनी प्रवृत्त व्हावं का मी करतो याचा अर्थ तुम्हीसुद्धा मी दिवसभर काम केलं असेल तर तुम्ही 2 दिवस करावं ॲटोमॅटिक ते असं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही आमची संतांची वाणी आहे ती खरी ठरल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं मी या ठिकाणी शिकून चाललो आहे मी साहेबांना विनंती करतो एकदा आपण आमच्या मुंबईमध्ये यावं आणि आम्हालाही उपकृत करावं अशी विनंती करतो धन्यवाद ओके तवडकर बाब तुमचा लाय स्पीकर असा महाराष्ट्राचे कसे पळता विजिट टीमची महाराष्ट्राचे स्पीकर आज मुद्दाम गोय मिटींगचे आशिले आणि आज विधानसभा आज पाहत मुद्दाम आयले आणि पाकिस्तान एक आता पहिले आम्ही मिळले आसाम जेव्हा पक्षांत झाले तेव्हाची मिळले त्यांचा स्वभाव त्यांचे बिहेवियर आणि एकंदर ग्रामीण भागासंदर्भात त्यांची जी एक कळवळ जी असेल ती म्हाका त्या वेळेचे त्यांनी जाणवली म्हणजे बरेचश्यो आपल्यो चर्चा जाणव्यो देशभरांतले स्पीकर आशिले म्हणजे आज प्रत्यक्षांत ते आज गोंयांत आयले आणि गोंयांत येऊन आमकां विजीट आमच्या विधानसभेक विजीट करून आमच्या बरोबर जी वार्तालाप जालो चर्चा जाली हे महाराष्ट्र आणि गोवा हाच्या एक एक प्रकारचो संबंध दृढ करपाच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न आसा कारण वाखाण्या दोघे आसा दिसा हांव तांकां विनंती करता हाज्या फुडें जे आसा की महाराष्ट्र आणि गोवा जे वेगवेगळे कन्सेप्ट आसा ताणें एक कन्सेप्ट हांव सांगता की महाराष्ट्राक तांच्या प्रयत्नांतल्यान की ट्रायबला खातीर इंडस्ट्रियल स्टेट स्पेशल इंडस्ट्रियल स्टेट आमी दिसा हांवें तरी आयकल्लेच म्हाका देशभरांत तो पयलो प्रयोग आसा स्पेशल म्हणजे अशा तरेचे कन्सेप्ट जे आसा तेजे देवाणघेवाण करपाक शकता महाराष्ट्र आणि गोवा असं तांचे कडच्यान बरे कन्सेप्ट आम्ही शिकले आमचे कडच्यान तांचे कन्सेप्ट आम्ही शिकपाक शकता ओडिसा एक प्रकारचे डेव्हलपमेंटाचे बाबतीत एज अ स्पीकर म्हणून जे आसा आम्ही अनेक गजाली करपाक शकता आणि म्हणजे म्हाका दिसता की विधानसभेचो स्पीकर तूं आसा न्ही फक्त विधानसभेच्या कामकाजा पुरतोच नासतना तो सामाजीक दृश्टिकोनातल्यान गोवा महाराष्ट्रा किंवा अन्य देशाच्या विकासाच्या दृश्टिकोनातल्यान 365 days तो स्पीकर असतो भूमिका पार पडते अशी म्हजी स्वतःची भूमिका आसा आणि ह्याही गोष्टीचं आम्ही विचारवंतर आम्ही केली असा की आमचा फायदो चडान चड ग्रामीण गोंया खातीर गोंयच्या किंवा महाराष्ट्राच्या सामान्य मनशा खातीर जावं अशी आमची अपेक्षा थँक्यू थँक्यू सर
Thank you.